हो साहेब ते पलीकडे बघा काय गोंधळ चाललाय. काय चाललंय? रेप चाललंय पलीकडे. काय सांगतोय रेप चाललंय? जाऊन बघ ना तू. ते तुमचं बघा राव, आपल्याला नाही जमणार ती. काय तू पण चल तू आण गिरती राहते.
आले बाप यादवाडी चक्रे पार्टी तू काय मला ही शुभ नीट बघा लाखाचे 12,000 धंद्याचे गायच्या दुधाला भाव वाढला काय नाही गायचं दूध 2 रुपयाने कमी झाले म्हशी 2 रुपयाने वाढले तू काय तर ती सोबत नको अल्पवयीन मुलं मुलं बोलत कर नवरी मुलगी साहेब या सगळ्यांच्या रजिस्टर पाहतो माहिती सही घ्या ए बाबण्या पैसे लागतात ना तुला हा पगार झालाय की किती झालाय ऐकाय तर 24,000 कस काय मग 27,000 होत्यात करणं हिशोब नाही केला हिशोब 27,000 होत्यात रेट काय काढलाय 8 रुपयाने लावलाय बाकी दिवशी 22 रुपयाने तुम्ही किमान 20 रुपयाने तरी द्या तिकडेच घाल ना तुला काही पत्र पाठवलं का मी याला काय अर्थ राव रक्ताटी द्या आम्ही चेअरमन पैसे घे चल निघा सकाळी सकाळी डोक्याची मंड आहे तेवढंच काम नाही आम्हाला चेअरमन कोणा पोरे होयू भाई जुबेंद्र पाटलाचं पोरे बबनराव बेवड्या गाडी बदला आता झाला ना पगार आपण केलं 10 एकराचं वाटलं दारू आणि ह्यो काय उकडायचं आता किती आता आता काय 5-6 एकर राहिले काय राहिले त्याकडे ते बाईजनी त्या पुरीस लागणार टायमाला 4-5 वर्षापूर्वी माझ्या कोण 1.5 लाख रुपये दिले याजनी होय मग हॅलो हॅलो हां स्वपन शेठ हां बबण्याला पैसे दिले बरं का हा येईन आता 10-11 वाजेपर्यंत परत म्हणतात सांगितलं नाही हा 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 होय मग काय झालं रे मुद्दल काढली बघस तरी पण यास पेटलं हरणाचे झिंगालाच आता बांगा रे ते आणि पोर रे बांगा रे येतो 2 किटले हलो तर जातं कॉलेजला निघून ए ती कोमल आली असं कर अरे काय बे ती 10-12 दिवस कुठे थार पडली होती काय ना होय हा पटन कर मला तुझा घास नाही तू काय तंत बघ लागत काय रे हा बेलट ते तिच्या फुगीर जाऊ ना काय शी जरा आकडू रे नाही मी कवा विचारला असतो काय याचे आकडू द्यायचं पिल्लू सोडून तर विचारू का आज मग तू विचारायचा बघा ती जर पिवळा ड्रेस घालून आली असली ना आपण विचारणार तिला आपला लकी ड्रेस तुझं दुर्न कमी गुरगुरन जास्त आहे आता बाबा मी विचारितो तुला बघायची ते फक्त पिवळा ड्रेस घालून विचारायचं गोविंद हा भाई बोल सर तुम बोले धन दूध का रेट क्या देगा सर तुम अभी कैसा लेते हो मैं 35 रुपये से लेता हूँ वो भी भैंस का सर मैं 34 से देता ना एकदम प्योर क्या प्योर देगा क्या वो पहले वाला है ना वो भी पानी मिलाता था अभी तू कैसा देगा सर अपनी बड़ी बड़ी भैंस का दूध है सर एकदम प्योर गारंटेड अच्छा एक काम कर कल से डाल दे और डेली का मेरे को 100 लीटर होना उसमें एक भी काड़ा नहीं चलेगा और दूसरी बात सुबह 7 बजे होना क्या ओके ना थैंक यू ना सर लेक्चर बुडलं बाबा दिसत नाही का तुला घोड्या मला दिसत नाही तुझ्या डोळ्यात ह्या पल्लक काय युरोवी नटून आणायस असं बोलले पुरगी पटल का जाऊ दे रे हम खडे ते साला सरकार से कडे ए हिरो काय करतो रे तू तर सलमान खान वाला बघतोय नाही सर नाही का झाला हा बरं असू दे चला सगळे चला आज काय आपला लेक्चर होणार नाही उद्या होईल चला ए काय म्हणला रे तिला का
तू वही नहीं वेदी मापले में ठरवी ना काय मानायचे ते इथं चिंकी वांड तुम्ही ये बाहेर बघतो तुला त्यांचं चाले ना कशाला टोकतोस रे बाप्पू काय म्हणतात यमक जुळलं पाहिजे नाही तर जनता काय बोलेल तुला काय कॉमन सेन्सचा भाग आहे का रे चुप पर्या शितली वर्गातच आहे तो कॉलेज विचारलं होतं तिला परवा दिवशी मग आता परत काय आलं मी आज शेवटचं विचारणार आहे फुल अँड फायनल लढवीन दस लढो शीतल मी तुला शेवटचं विचारतोय तुझं काय मत आहे मी तुला नाही म्हणून सांगितलं ना चार वेळा आणि हे बघे तुम्हाला किती वेळा विचारलं ना तरी माझ्याकडून तुला तिरस्कार सोडून काहीच मिळणार नाही नक्की हे घे बांध मला ना आता तुला भाऊ म्हणायची सुद्धा लाज वाटते मग तसंही तुझं ब्रेकअपच झालं ना मग हो म्हणलं त्याला हे कसलं बिलबिल येते नरसळ दे वाटली ना मी दारूच्या मोकळ्या वाटल्या त्याला हाटली कधी काय येणार पड्याजी पाडणं घेऊन दिसता चहा आईला तुमच्या चौघात एक बजे घ्यायची चार तास माशामध्ये बसायचं तुमचे बापच आटले का बरं जेवण का बेवडे चला आटला अजून आमच्या गावात तुमच्या बाकीचं कस्टमर लागला माघारे जायला त्यांना का बसायचं जागा बाहेर हॉटेल वाली बजावली तिकडे काही जरी काम धंदा करायचा घरी तर ते तिला सोडून बसले इथं तिकडे अच्छो तुला काढलं तो नाही मला काढलं द्या दबलं द्या शंभर दे चल जा आलो म्हणी मशी पाणी पाजा जा
डंगरी आलो थांब. देऊ का उसे उडू मगो मगो माया वागा सब पिल्लू को लेव केलो होतो सो बगंचाई बस बस आई ग काय नाही आई ने पैसे मागितले काय असं ग कामाचं कायच किती 500 मशीन क्लास काय शोधी मशीन क्लास ब्लाउज वगैरह ब्लाउज का जम्पर तेच रे मला शोधशील का काय जम्पर मग लंगोट माप दे मग बघताय वाघ आला डुलत डुलत ऐ डंगरे नाही सरी कुठे गेली मसनात आणि तू बी जा अच्छा तुला काय आलं मी बरं नाही बस निघाला जे तुझ्या दिवसाला फार नको नको केलंय माणसानी आपल्याला तर फार वाईट घालाय खरजली येते आहे का पप्पी ते चेंडील तर लयच भारी रे येते का सरीला ती भीती आवडी झाली टक्कडाव टक्कडाव करीन बाजीराव देऊ का एक ठेव खाऊ दे ना गप खाते ना गपरा ते बडबड करीत राहते मधी मधी बरं ऐकतय का बर सोनं स्वस्त झालंय एखादा तुळा करा ना तुला कुठं घालून मी रोया जायचंय तुम्हाला काही इचारायला जावा तुमचं तोंडच वाकड असते आई ते सांभाळते स्वाने तर म्हणजे गप्रात काय पांडव मा काय चाललंय काय चाललंय आपलं काय कॉलेज कुमार बस ना नाही नको आता बर दूध बीत किती जाते आपलं जाते 40 लिटर का रे काय रेगणी काय 19 रुपयान जाते मी 21 रुपये देतो जा घेऊन नेतो आणि डेरीला घालायचं डोक्याला ताप नाही होय मामी परवडत आहे ना पगार राहिलाय ना पगार पुढे जातोय पांडव मा जाऊन दे 2 रुपये वाढून मिळत असते मग हा चालन चालते मी सकाळी 6:30 काढून ठेवा जातो घेऊन तांबडा फुटायच्या आताच काढून ठेवतो चालते आणि लवकर ये मला बाजारला जायचंय हा बस ना नाही नको आता सकाळी लय काम आहे मला लड़की तांबे लाव तांबे लाव
बाय काय भांडण रे दूध कोण टाकतं इथं ना आता कट डोळे नीट होते तिला बघलं कसं येईल ती काय राव काही म्हणता तुम्ही बघील नाटलं सर गाव जाते बसले राखा करू बघला सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर झटकले ना पाठी भर तर सहज बर ह्या कस तू असा का हिंमत कोंबडीला विचारायची त्याली कसा डोंगा शुभडवान बसतो बघ ना बघा जशी घ्यायची आई आली शाहजू पानाचं आव्हानच तिथं काय म्हणणार ना उगच कुतात आहे बघ ना करा बघ ना करा पद सारे ग पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा प ग रे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा पद सारे ग रे सा प ग प ग रे ग रे सा साज हो तुझा जीव माझा गुंतला ग शाखाली फोटो तुझा चांद रातीला तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावलं मन त्या विसावल्या मनालाही घेना साथी लाग तू डायरेक्ट कंपनी दूध टाकायला आला अस काय का कंपनी तर बापाची काय ए जगायची ना गचुंड सोड जगायचं ना गचुंड सोड परत जरी या माडीशी दिसला ना डायरेक्ट मूड येईन बघू ना काय बघू ना बघू ना बर चाल चाल आवाज जाऊ दे एक मिनिट हॅलो हा चेअरमन बोला बोला हां बर 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 तुमच्या गावचं आहे का बर असं आहे काय बर बर नाही नाही अहो तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू बोला काय म्हणते तेच म्हणलं किती होईल तुला किती पाहिजे बँकेकडे पैसे भरपूर आहेत तुला किती पाहिजे ते सांग 2.5 लाख रुपये 2.5 लाख आय टी आर भरलं आहे का आय टी आर नाही भरलं मग उत्पन्नाचं काय साधन
दुधाचा व्यवसाय आपला आणि गाय म्हशी. दुधाचा धंदा म्हणजे शेती व्यवसाय. शेती व्यवसायला नाही ना करत आपण कर्ज. पण तुम्ही मागच्या आठवड्यातच म्हणले होते करू म्हणलं तर सगळं ठीक आहे. पण ते आता आपला कोटा सगळा संपला आहे त्यामुळं आता शेतीचं नाही करत आपण. आता बरं मग गाडीसाठी करता का? गाडीसाठी कुठली गाडी पाहिजे? पल्सर टू व्हीलर. टू व्हीलरला पण नाही करत आपण. आपण फोर व्हीलरला करतो फक्त. ते पाहिजे असेल तर बघा करू आपण. पण ते आय टी आर नाही काय कसं काय फक्त फोर व्हीलर होईल. टू व्हीलर नाही व्हायचं. हां ठीक आहे चालेल या तुम्ही. हां चल हो या. अरे चेअरमननी काही काळे केले असते काय? केले असतील बघ. अरे आपल्या गावातील लोक लय भारीचे आहेत. आम्ही मतदान नाही केलं तर आम्हाला सोसायटीचं कर्ज सुद्धा काढून नाही दिलं. मग सरी 300 रुपये. ऐ लैला नाही तर कुठून देऊ? दे नसते का पिसळ आलंय फार दे ना. पण अशी पाणी पास म्हटलं तर हात पाय मोडले. तुला पैसे मागत आहे सलूट. तुला आलंय तर पाच ना चुकली तू. काय माझ्या नावानी भुकती डंगरी काय काय भूक खातो काय? माझ्या बापाचं खातोय. खाली पार वावरं वापरून येईन नाही बापाचं खाते. अच्छा मग पत्र नव्हतं पाठवलं तुला ना बापाला मला काढा म्हणून. हे का काय लागाय काय बोलावा काय नाही. 10 रुपये सर मुत बारा पेत नाही एखाद्या. त्यात पत्र काय वाजत का? नीट बघ नीट बघ पैसे बिस असते नीट चेक कर बघू दे. हाय कसली चॉकलेट आहे काय बघू दे. वास येतोय चॉकलेट नाही. काय खद्र्या काय रे कुठे काय कुठे जावलं दिदी फेकून. अच्छा अरे तू आज खिशात होत मला वाटलं चॉकलेटच आहे खिशात उचकायच तिथं. मग सारं केलं पण असं राबायला वापरलं का? वापरायचं ना काय लय ताप झाला. असं मला शिकवतो का तू? काय ते दर पेड का चल. गाडी घेतली काय घेतली गाडी घोडी लोकांचा पैसा द्यायचा तर खिशातन दानंद बाजीराव म्हणा लागत होती गाडी. बरं झालं की घेतली. काय ती टुरकी होती दाडा ना गोडाची दीड 1000 रुपयात यायला पाहिजे. राम राम तात्या पेड घ्या. पेट तो पेड मा पैशाचं काय झालं ते बोल. देतो राव मी काय पळून नाही जाणार कुठे. परत दिवशी देणार होता ना तू पगार झाल्यावर कान दिले. 10,000 रुपये देऊ आत्ता आणि पुढल्या हप्त्यात 15,000 रुपये देतो. 20,000 रुपये मुद्दल 5,000 रुपये याज दोन्ही हप्त्याचे आत्ता पाहिजेत. भिकारी कमी बरे देतो राव. नाही पैशावाल्याचे पटच आहे ना. चल निघ देख बापाचं पैसे टाक. कोणी घेतल्यात किड्यानं? मग त्याला तिकडे सडकला नेऊन मागायचं. हल माझ्या दारातून कुत्र्या चल. बर बर कधी गप्प एवढं बघत होत जा जा काय उकडायचे ते उकड.
फुकट पैसे देतो काय याज घेतोय का चकच आईला दे ते पाहिलं अशी पैशावरी अशी त्वरीवाली अरे खादऱ्या काय घेतो असल्याचं पैसे दळींद्र्या आपल्याला झेपत नाही ना तर ओपून टाका आपली का पाय घाला तर नेटू गाडी कुठे चालवली तुला चालायची येऊन टाका म्हणजे अच्छा तर बापाच्याच घरून आली जस काय पडत काय ना मग तर रे बघतो आम्ही तर बच्चन बच्चन पळाला कुठे जाणार आहे बघू पळून पळून किती पळेल रामे पळाल का गवल ना गाडी तर ठेवून गेलं नाही तर गाडी ना गाडी फोड नाच दादाजी हॅलो बाय दादाजी हॅलो दादाजी हे बाबे बस डिझेल कॉलेज त्यांच्या बघायला लागलो असतो
बोला बघा नाही बाकी चिमली होईल ना स्टँडर पण नाही राहिला होईल ना नीट होईल ना ते चल चल ए बघ ना हात सरांनी सांगितलं होतं का ए माय नोट्स ना ग भारी आहे ना माय नोट्स ए काय ग फालतू जग पाहता कोण पाठवतं ग तिचे काय कमी कॉन्टॅक्ट आहेत का पोरांबरोबर तू ठेव की मग तुला कोण नको म्हणत ए कोंबडे अगं हे बघ हात बबन आहे ना हा असं का पळतोय बिचारा हा अभि ना पक्क मवाली लय पैशाचा माझेल चुंदऱ्याला ए चल ना पुढे पाहून ए तुला का ग पुळका ते बबण्याचा एवढा अगं एवढं कष्ट करून शिकतोय तो आणि आणि काय ग बघ ना बिचारा बघ ना बिचारा बिचारा तुला प्रपोज करतोय तर होकार द्यायला काय झालं ग तुला ते वेगळं आहे ग काय वेगळं माझ्या घरच्यांना नाही आवडणार माझ्या घरच्यांना नाही आवडणार प्रेम तुला करायचंय का घरच्यांना मला नाही करायचं मग कशाला त्याची एवढी काळजी करती घेऊ दे की हातपाय मोडून ए बसा ग कुठे नका जाऊ कुठेतरी पाणी मुरतंय गाड्या ए नाही नाही चला ग इथं दिलबर आला की नाही ते बघून येऊ पण का ग तू त्याला होकार का नाही देत तर मग दे ग जरा भारी आहे ग तो टेरर आहे बबन ए कोंबडे आज तर वेगळंच कोंबड बाग देतय ग आईला कोमल कसली बघत होती हा जस काय डोळ्यांनीच ठेवती बाबण्याला बबन आजी चार नको येऊ ग मकडे ती ऐ पोरगीच आहे ती मॅगी नाही लगेच तयार व्हायला मग चार बार विचारलं तिला असं याड्यात जाऊन सारखं विचारलं कसं काय पटेल रे मग कसं विचारायचं तिला एकटीला बाजूला घेऊन विचार तू त्या पोरींच्या गोळक्यात विचार तो विचार याजले मूडमध्ये माझं मूड नाही ना आज काय झालं तुझ्या मूडला ए मी लय मूड आहे मी जाऊ काय वैच तू बाळी रवी त्याला निघाला काय अरे कोणा लावलं होत ते धर कोमल ए कोमल मला बोलायचं होतं बरोबर हा बोल ना मग यायला जायला सांग ना नाही त्या जाणार ए थांबा ग सांग ना पण जाऊ दे नाही नाही बोल तर काय बोलायचं ते मला तो आवडते हा मग माझं प्रेम आहे तुझ्या सॉरी मी एंगेज आहे पण गेल्या आठवड्यातच तू म्हणली होती मला असं आवडत नाही म्हणून हा पण आता आवडायला लागलं ना कोणाबरोबर एंगेज आहे
तुला काय करायचं रे माकडा? चला ग. पिल्लू पिल्लू कशाच? कोंबडीच का कुत्रीच? नीट काम करेल सहा शिकायला गेलं काय माहित काय करत काय माहित काय करते काय हिरो ते पोरी माग नाही अभ्यास अभ्यास करीत काय मग काय जग मरा झालं का भांडा ते पोरां बरोबर भांडा ते तुला दाडू कांदा बाजू बाबण्या बनाळ का कुत्री तो सारी आई घातली त्या गेला कार भरीन मी झालो किअर भरी गेली अक्का बाई काय तुला काय दिसत ना डंगरी लाईट गेली सकाळच्या लाईटीचे येऊ घ्या या लाईटीला पिसळ आणलं रे सारखी जाती जाती येती थांब तुला सारं खांब टाकत पाडून सारा तारा टाकत बांगरवाल्याला वपून
बघू दे काय होतंय ते. येतो का थोडी आली आणा उलटा पाडल बागा का हा दुऱ्यावर झालं काय ते गोम पटा आहे तू हा कुस्ती खेळ घेऊ माझ्या घास आहे का माझ्या कुस्ती खेळ हा खेळ म्हणा चल पकडे चल कुस्ती घेऊ आईला काय ते गोन पटाला हाणी ते जोर बैठक आणायच्या गोन पटाला जाते पुचूक 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 लागलं हे बोला इकडे आहे घालो या बितडा नाथ घाला तो दादा आज पांडवा खडला एवढे कोणाचं म्हटलं सात पाय मोडलो टोपार आपल्याला जमत नाही तेव्हा पुन टाका जे पण तेवढंच करावाचार परत दिले बनावे लावून जरा जेव्हा जिकाची गाडी लावत जा खादर्या एवढं पांडवा खड तुला पर रगत पिती फुटली बघ जाळ झाला तुझ्या जिंदगानीचा अच्छा तिथं खुटीला फासा टाक ना अरे बांध ना तिथं कसोला पाना फुटला होता फुटला ना रत्ताळ्या दिन सोडून मग पांडवा गेला बाबने हा गेला तुमच्यावाली गाडी नेली काय गेला ना तो पुढे आता काय दिली कर आता एम आय टी सी गाडी फोडली पोरांनी त्याची फोडली बघ आमचा बाबाच नाही धड मी सांगत असते गाडी देत जाऊ नका म्हणून अरे येईल का चाललाय कुठं पळून मस्ताने जा घेऊन या पहिली कुणाची तरी गाडी घेऊन जा आता जा म्हणते तर हॅलो रमेश भाऊजी तुमची गाडी द्या ना यांना नाही तर तुम्हीच घेऊन येत आहे का हा चल हा येते येते नाही जा आधी नाहीतर विन गाडीच वाटोळ माझा आलाय तुला माझा आलाय माझा आलाय
आईची शेणी तुमची तुमच्या बापाची या मटीशी आई गाले अरे बाळ खाव माझ मोडला नाही अजून तर खेळा तुमचे अरे हो बोबन दादा जाऊन द्या राव एवढेच माप मग तुमच्या आईचा खेळा तुमचे आई गेले तुमच्या वाटत होतो का हा हे आईचा दाना तुमच्या जाऊन द्या राव एवढंच माप मग माफी माग आईला बाबने ढकललं काय आईला अरे हो मला नव्हतं वाटलं रे असं असल म्हणून ते निकल अरे जॅटलिंग आईल दिसायला लय शांत दिसतंय पर ती दुसरं जाऊन बी फुगी रे बरं झालं त्याला दोन चार ठोकं टाकलं त्याचं काय करे नाही मला जाऊ दे भाऊ मला त्याची गाडी मामा गाडी घेऊ दे पहिली जाऊ दे जाऊ दे मला जा लवकर जा जा तुला नाही काय करत जा आई गा हो पांडवा मग काय करता दूध घेत तुझं तुपा किटले गे मला सांगू नको आता ऐका मग वाटोळा करायचं ठरवलं वाईकाना पण ऐकाला वाईटाक दिलाय दूध तरी म्हणून मला मग घेऊन जा ना मला बायकू मला भाकर नाही देणार भाऊ तो पाया पडतो तू साईटला वय बरं तो काय चालवलं काय पांडवा नका ऐका ना पण नाही ना आता पपल्या मला मी आता सांगतो मला संध्याकाळी पगार घेऊन ये नाटक झाले अहो गडी पाच मिनिटं इथं इथं जायचं फार तू आता वाटोळ गेलं मावर वय साईटला जा जा शट्टो पडले काय म्हणून आल कोण हम खडे तर साला सरकार से बडे अरे काल काय कुठं ना केला बघून नाही हा तो बेंद्राचा ऑरेंज मध्ये पण बडबड करायले आपलं एम आय डी सी दूध आहे ना तिथे दूध घालायला चालू केले काल धरलं त्याला एम आय डी सी झाली आमच्या जरा धडपकड फुल मारला त्याला तिने बी तुला चांगलीच पप्पी दिली की चांगलाच तो जावलाय तुला तेवढं चालायचं दादा सोडायचं नाही दादा तू काय लावली रे शट्टोपट एम आय डी सी काय तुझ्या बापाची आहे का त्याच्या बापाची जग मारायची मिळून मिसळून राहायचं खायचं तर भांडणं करत्यात अक्कल का तुला नाही काय चुकी त्यांनी सुरुवात केली आधी म्हणजे आम्ही येडे असं कुठं असतं का बैल पाडलाच नाही रे तू हा बापाने घालवले पिऊन तू घालव मारा मारे घरून म्हणजे बेंद्रे पाटलांचं नाव वर येईल नीट आई घालायची एम आय डी सीत येणंच बंद करील त्याला पण सांगा ना आता मी एकटाच दिसतोय अरे तो माझा आहे तू पण माझच आहे हा नीट वागा करा दोघ बी काय नीट वागा कशी गाय त्यांच्या बापाची एम आय डी सी यांच्या आईचा दहा नाईंची काय मग आई शत करावं का नाही माणसाने काय धंदा पाणी काय मसले वाटत रे मोठं व्हावं पण यांच्या आईला ही जी गावातली इतका काही खाऊ नाही त्यांच्यामुळे वाटळ होते सर घरच्यांसाठी शांत राहायचं कळलं का माझ्या घरच्यांना कळलं तर हाकलून देतील मला कॉलेज पाणी करायचं म्हणलं ना आत येईल कुठे करत हा नाना बोलतोय थोडी एम आय डी सी का हा तेवढं कॉन्ट्रॅक्टचं काम कर ना आपलं नाही सरपंचांना पाठवून देतो मी येत्याला येत बर बर बर
बबन दादा यो आपला बेंद्रे पाटलाचा पोर आहे बरं का हा गडी होय हा गडी लेटी रे हा ग सांगत होतो तुला मी चांगल्यांच्या नादी लागावा मोठ्यांच्या राहावा म्हणजे माणूस मोठा होतो काय सरपंच बरोबर ना असली झाटक माटक कॉन्ट्रॅक्ट धरले या माडीचे आहे ना बरोबर आहे किती होतं दूध 100 एक लिटर होता बस चांगला 1000-2000 लिटर गोळा कर बिल फक्त आपल्या कंपनीच्या नावाने फाडायचं म्हणजे टेन्शन ना जत्रा ना परवा लागा तयारीला मग काय चल दुकान दादा बॅनर कुठं लावायचं इथं ला इथं एक लावून झाडाव एक झाडावला लाव रे पटकन आईला तू बाबने बॅनर लावतो राव त्याला खायला नाही का रात चला आपण बिलाव विक्रम दादा लावायचे का ए चला काढा 500-500 रुपये चापत दान घ्यात होय मुख्या चाल आणखी चला काढा पैसे मग तुझे की पहिलं आईला आलो करून घेऊ तुझ्या असंच असते काय पैसे मागितले आलो घरी घेऊन आलो घेऊन गे लवकर लवकर चला मला मिळेल कधी भेटायचं काय माहिती बाई लई भारी भारी गाडी येते त्याला घ्यायला बुलेरो म्हणू नको जॅग्वार म्हणू नको स्कॉर्पिओ म्हणू नको अरे भाडिया कशाला उचकडतो रे डब का फत्रे आहे का त्याच्यात 500 रुपये दे ना आणि कुठून देऊ मुर्द्या कुठून देऊ अरे 10 रुपये कमून आणा तुला कुठून देऊ 500 रुपये काय आला बॅनर छापायचंय काय छापायचंय स्वागतासाठी बॅनर छापायचा यात्रेच्या हा ना मुडिया तुला गावचाच कारभार दिलाय सगळ्या काय याचा बॅनर ग अग ते फोटो काढायचा असते आणि ग्रुपच लोकांच स्वागत करताने माझ्या पप्पाने बी लावला मोठा अगं बाया आणि तुम्ही बॅनर नाही लावलं काय जत्रा व्हायची नाही अरे भाड्यावर 10 रुपये नाही भेटायचं 500 रुपये घेऊन चाललाय अजिबात नाही भेटायचं अगदी अरे नाही म्हणून सांगते ना मुर्दिया कुठून आणू रे तू का कार कार केलाय माझ्या माड्याला घरात दाना नाही खायला न्यायला दे 500 रुपये काकू नको सांगतोय पप्प्याचा पोदाक ड्रायव्हर म्हणून हिंडत आहे तिकडे मला सांगते लय भारी भारी गाडी आहे त्यात चालला लठ्ठ्या गावात कळ पाहिला भाड्या भैया त्या दिप्या इतका पाट आहे अगं काय त्याला मातीत घालते तुला काय प्रॉब्लेम आहे पण का तुला पोट येणार आहे नको ना पण का मला नाही आवडत तू का माझं कॉलेजला सामान आहे तुला काय करायचं पण कशी माझ्यापेक्षा भारी आहे का लय भारी मी नाही आवडत चिकनी नाही ना दूर आता काय झालं
रोज लोंड घोळी ती त्याच्या भोवती कुत्री म्या काय नाही केलं त्यांनीच मला बोलावले अयो ए अस तू काय गू खाती का ग भिंगुरी त्यांनीच बोलवले मला नाही तर लगेच गाभण राहिला असं बघतो ना तू ए चल हलके सुने अंतुर घोड्या नावाजलं गौनी हागलं पाहू कुणाच्या बिनादी लागतोय खरजुलिया हल मैं काय केलंय काय केलंय चल मस्त मस्त हेच शिकवलं का तुला स्कूल मधी ए तुझ्यामुळे स्कूलची वॅन गेली उरक लवकर मारे जाता आणि सोन्या तू पण चढला का झाडावर कधी तमते मागे फुट उरक लवकर सोडतो का त्यांना सोडतो ना ए हागरिया ती लिंडी आटली काय बार उरक लवकर चल टाइम टू टाइम काम करीत जा की जरा ए उरक लवकर स्टुपिड मतरे बरं आहे का काय बाबा दुखतोय जण काय बरं आले बरं असतय डोळा दुखतोय फक्त एवढा योग डोळा दुखतोय त्याला ठणूक लागलाय रे मग श्वासलं पाहिजे एवढं तेवढं थोडंफार काय करावं बर येऊ का मग मी हा मग काय दूध घाला जायचे हा चालतो ए नीट बसा बरो सरपंच बाईचा बघ मी दुराळा शिका नाही बघा ना सांक्रिया देरा मटण मसाला आवर कस काय ग फोटो मच्छा नाही का ग चांगला हेच फोटो लावी ते दरबारीला अगं चेअरमन साहेबाला ते बुलेरो घेऊन चल म्हणे फोटो काढून येऊ फोटो काढून येऊ आणि मग आमच्या सुट्टीच्या पप्पा म्हणले नको मग काय हे काय नकल करते काय कळ मला खाऊ दिला का जरा तू तरी फोटो खातो पा बोला बोला झाली बाई मीटिंग बर बर आणि मग सया करायचे काय बर 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 हा चालन चालन पितळी फोडून खातो का पार हा दर ही कोंबडी खात हा चला तुटू दे तुटलं मच्छी आणि तुम्ही
चला बेंद्रेवाडी आणि पंचक्रोशीतल्या समस्त तमाशा रसिकांनो,
असं कुठं असतं का? तमाशा आपलाय, कुणीही गडबड करायची नाही, सगळी गाणी वाजतील. जर का कोणी गडबड केली तर गाठ माझ्याशी आहे, तुमचं चालू द्या. वाजवे मोहराच्या दारावर कैर्या मागन चंदरावर कैर मागन
आजची बातमी बघा ना, कर्जबार झाले शेतकऱ्याची आत्महत्या। आता काय इथं इथं आपल्यावर काय वेळ आली, तुमचं काय चाललंय? घ्याच्या बरं, काहीतरी करा आता। हा दूध वाढवायचे करा, दूध फारच कमी झालेत चेअरमॅन। चला योग कॉलेज कुमार, लई सोशारी नाही काटते ते बाग येणार ना, तसं पुटे रे, पण आपण याच्याकडे बघणार। राम सावकार, काय चाललंय? चेअरमन जरा दूध धंद्यात वाढ करा, आजकालची पोरं लई पुढे जायला लागलीत, असं कुठं असतं का? म्हणजे आपण येडे काय झालं साहेब? कॉन्ट्रॅक्ट भागान आणायला काय दिलं? अहो साहेब, तुमच्या पोरांनी युनियन केली, काम बंद केलं 8 दिवस, कंपनीचं किती नुकसान झालंय, मला पण वरनं प्रेशर आहे राव। म्हणजे आम्ही येडे आणि तू एकटंच सांगा कंपनी चालवायची ना, कॉन्ट्रॅक्ट मलाच भेटलं पाहिजे आणि ते स्क्रॅपचं पण। अहो साहेब, दोन्ही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला हेवी होतील। ते हेवी बिवी मी बघन, नाही ना दिलं तर डोंगातच गोळ्या घालीन। हा हा अबे त्या बाबण्याला धर, घोडा लाव त्याला, घोडा लाव। मी चारा आण, तू बस इथं खरडी जाणा पण। अरे चल की आजच्या दिवस आम्ही चारा काढतोय, तू बैलगाडी तर दिसती। नको नको, मला लई झोप आली। अयो नको यार नाटक्या, लेकरू अभ्यास करीत आहे तर तुला लई हिव आले रे। कसा अभ्यास करते लेकरू? अयो तू नको सांगू, त्याला कळत आहे कसा करायचा। तू उठकी चल। नको नको, म्हातारे जा तुम्ही चारा काढून ठेवा, मी आलोच मागून बैलगाडी घेऊन, नाही येऊन दे त्याला, जा चल चल
हे मग लागत पिरकल्या भागन का कसला घरट आहे ते किती भारी आहे ना सुगरणीच आहे कसलं असतं सुगरण त्यासारखे चाखली मिटले नयन सरला उजेड घेतली कवेत लाडकी माझी सुगरण माझी सुगरण तिला सजविल तिला भिजविल रान फुलांची आरास दिली आंदन सपान फुर्र झाले लाजून चुर्र झालं रातीचा दिस केला दिसात राली रात सपान पुर्र झालं लाजून चुर्र झालं रातीचा दिस केला दिसात राली रात म्हाणी कोकाच गोंधळ मिटल सजनान साधही माझी सुगरण माझी सुगरण मला लाजविल मला भिजविल रण फुलांची आरस पान भुर्र झालं लाजून चुर्र झालं रातीचा दिस केला तिला
सजविल तिला भिजविल रान फुलांची आरास दिलिया दन सपान फुर्र झाल लाजून चुर्र झाल रातीचा दिस केला दिसात नारी रात सपान फुर्र झाल लाजून चुर्र झाल रातीचा दिस केला दिसात नारी रात घोडी मनाची चांगली सुग्रणी काय नाही रे कंपनीत चालू दूध घालायला हे बघ डोंगराव या मायदेशीत मस्त पैकी कंपनी आहेत बाजूला असं वाटत दोन चार कंपन्या पाहिजे असलेल्या नाही मोठाले निदान भारतातले तरी बसायला जागवार बिगवार पाहिजे मस्त पाहिजे रापचिक मध्ये दाबात कंपनी दाबात खटरा टमटम पेटो कस बबन म्हणाल तस फळा 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 आता फक्त मुतोस्तर मारलाय बरं जर या माडीशी दिसला ना भोंगळा करून मिरचीची दूर दिल बच्चन सांगितलं होतं ना तुला
बंद नको न करत अस बंद करना है काय करू म्हणतो सांग ना काय कर पण असे बंद नको ना करू प्लीज कोणाचंच वाटत जात नाही मी तरी मलाच जाऊ दे भाई एवढं महिना थांब जातो पुण्याला कॉलेजला मी पण वैतागलोय रे सगळ्याला घराला बापाला गावाला सगळ्याच गोष्टी इथं कोण लिहून झालं जाणार पुण्याला एम पी सीचा अभ्यास करतो बच्चन माज मोडला नाही का हा परवा फळफळ हा ए लॉलीपॉप व्हिडिओ बघितला नाही का अजून नाही नाही पाहिला 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 ए पाकुळे काय त्याच्याच भोवती पिंगा घालते का नुसतं जरा आम्हाला भी हुंगून बघ ना लय मत आहे आमच्याकडे बी विजय मला सोबतीला काय माझ्या जिंदगीत बोलू ते हो काल आला रे बोंबल माझ्या घरात चालत सकाळच्या बरीच बादले हलवीत का आम्हाला काय बळणं आलं रोज उठून तुमच्या दारात यायला सोयला आमच्या दुधाची तुमच्या दुधात सोयला उपकरण देते काय मग काय तुमच्या पोरांनी धंदा करावा हा उगाच लोकांचं नुकसान जमत नाही तर माझ्या पोरांनी केला ना तिकडे सडकल नेऊन वत पळ मी काय लावतीन मग आम्ही काय माजलो ना तुमच्या वाली गपाय घाल ना तुई का पर पिसोळ आणलाय तुवा बैजू पाटील हे बरोबर नाही बरं का तुला काय आला बिगर बरं जाईन डगरी असं नाही जमायचं मग आपल्याला तुमच्या आणि दुसऱ्याच्या जेंडावर नाही पंढरपूर करीत अरे गप ना पण तू मी काय आला गप मस्त आणि तुम्ही इथे रोज रक्त आटत असं मला शिकायला जमायचं नाही मला बरं पाहिजे जा
कोणाकडून घ्यायची ती घे एक बार पाहि पण बघतो ना लई जड जाईल. अच्छा मला लालच शिकवाय तू काय बेवड्याच्या नादी लागत आहे. बेवडा आहे पक्का ना काय तू बघणे आला ना माझा की समजा बेजवार करीन बघ काय तर बाबने टापणार रे इथं आमचं फार वाटोळं करून टाकलंय तुमचं काय खरंय. ए पांड्या नो टाम टाम करू ते आवशी बघ नारपळ्या पै डंगरी बैजुमेंद्राचं घर कोणतं आहे. बाबण्या कुठे आजी बबन कुठे आम्हाला बी नाही माहिती बाबा. 3 दिवस झाले लेकरू घरी नाही. अस घर आहे सगळ्यांना ताब्यात. बैजुमेंद्रा कुठे आहे. बैजूला सोडतो आज बबनला पोलीस स्टेशन हजर करायचं. मी फकड्या हजर करतो. मी फकड्या हजर करतो बाबण्याला उद्या. ठीक आहे चला रे. मी नाही काय केलं. आयो 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 पुढे हावशी पुढे हावशी शाहच्या आकृतीचे मायनोस सांगते. मायनोस सांगते पोलिसाला. मला पोलीस माहित नाही का असं कैक पोलीस वाटलं नाही तर कैक. हा दबला आला भागले ना. बाबण्याने पक्क भागवलं यांचं. बाबण्याने पक्का माझ मोरडा भाऊ आमचा फण दादा दौला. तुम्हाला जर काय उच्चर विचार लागत असेल ना देतो. काय पण दूध चेअरमनच्या डीरला घालायचं. हे गाडीमध्ये आपले सकाळी 10 वाजता काढून ठेवायचे. काय कधी बी येऊ द्या चेअरमन ठेवते की भरून आमचं पण घ्या की दूध नेऊ ना. 8 रुपयाने चालेल का. असं कुठं असते करावं चेअरमन. निदान 3-4 रुपयाने तरी वाढून द्या की. टाकायचं असेल टाक. त्या बाईच्या पाटला जरा नेऊन होत ते देऊन वाढून पैसे तुला. काय चेअरमन घ्या की आमचं बी. घेऊ ना बाळू तर गाडी घे आपली चल. नमस्कार नाना. नमस्कार साहेब. काय म्हणता बसा. तुम्ही सांगायचं नाम ऐकायचं नाना. बोला कसे काय चक्कर मारली आज इकडे. ते आपलं परवाचा कॉलेजचा मॅटर. त्यात एक आपला कार्यकर्ता आहे खरं रे हजर करतो तेवढं मिटून घ्या. मिटू ना नक्की मिटू. तुम्ही सांगितलं का नाही मिटवणार नाना. सरपंच राहू दे नाना. राहू दे नाना ते मी घेतलं रिपोर्ट. चांगला मुलगा आहे करतो मदत. फक्त त्याला परत चोवीस नीट राहायला सांगा. नीट बघायला सांगा नक्की. म्हणजे परत कुठे सापडणार नाही तो. थँक्यू. ओके काय कॉलेज कुमार. अरे 2-3 दिवस तो आमचे फार हाल केलं. अरे 3 दिवस आणि लेकरू आले घरी त्याला दिदान भाकर खाऊन दे. अरे 3 दिवस आम्हाला इथं फार अनपाणी गोड लागा ना आणि याचं राखण करीत बसा. बाबण्या
पैसे देऊन टाक भाऊ माझे, मला खताच्या गोणे आणायचे, पैसे देऊन टाक. अरे बाबा, देतोय सगळ्यांचं पैसे, पण त्याला जरा विचार करून दे ना. आता तेवढंच काम आहे आम्हाला. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, संध्याकाळ बाबू सगळ्यांचं पैसे देतो. काय बा, आता तुझं तू तेवढं पेमेंट करा ना. क्या पेमेंट, तीन दिन से अपने कंटिन्यू में दूध नहीं आया, मेरा कितना नुकसान हो गया मालूम क्या है? दो तीन दिन के बाद देखते. सेठ ले लफड़ा हो रहा हूँ, कुछ करो ना प्लीज. अरे अभी बहुत मारा मारी है मेरी इधर, अब एक काम करो, दो चार दिन का टाइम दे दो, बाद में देखेंगे. हाँ बोला सर. हाँ या मैं डिश है बाजू आती. हाँ गे गावड्यांचा पगार वाट, आपले टेन्शन नको घेऊ. अरे गे तुला गरज आहे आता, गे. हा पांडव मा, दुधाचा पगार घेऊन जा. बरोबर आहे ना? हा पांडव, तुमचं किती झालं? कर ना आता तूच इशू. जमायक येते बाई एक भोकडी रे तू, तुला मान सहकाळा ना कुण सहकाळा ना मस्त आहे का मग इधर काय लावचे पाण्यात लय उदळा बाईला, तू काय त्याला दमस खाऊ देत लागला का? बर मी नवी गाडी घेतली, उद्यापासून दूध घाला सुरुवात करा. नाही बो, आपण तुला नाही दूध घालणार. असं काय करता राहू दोन? नाही
आपण दूध नाही घालणार त्याला. नाही गाडी घेतली राव. नाही गाडी घेऊन तर आपण दूध नाही घालणार त्याला. तू मग गाड्या घेशील भाऊ आणि आमची नुकसान झाली त्याच काय तुमची भरपाई देतो राव. अरे बाबा हो पाया पडत रे तुमच्या करते लेकरू धंदा तर करून द्या ना. नाही जमा जो नाही. अरे ऐकाऊस हौशे तू तरी घाल बाया जाऊ दे डगरी आई लय तुझा वाली पाहिल्या आपणच बशी घेऊ रे बाबण्या आणि मी मी स्वतः करतो असे 500 लिटर दूध. अरे काही म्हणजे पराठे केल्यात म्या हा दिशेभर दिसेल पकड्यात काय काळजी करतो तू. हॅपी बर्थडे पिलू. अय पिल्या पिल्या झालं मी नावानी मन झालं.
लहान सार गान झालं, नावानी मन झालं, जगण्याला पंख फुटले, हे माझ्या जगण्याला पंख फुटले. भेटताना आभाळ हे भेटताना जगण्याला पंख फुटले, हे माझ्या जगण्याला पंख फुटले. तू कधी जाणार आहे पुण्याला? तुला वाटतं मी लांब जाऊ तुझ्यापासून? तसं नाही रे. मग कसं? अरे मला वाटतं रे की तू सगळं कुठून बाहेर पडावं आणि काय आणि खूप मोठं व्हावं. नाही झालं तर? आई ग, काय आलं? लागलं काहीतरी. काय तुझ्या खिशात? काय नाही. बघू मला. काय नाही, खरंच बघू. खरंच काय नाही, बघू दे. तू सोडलं होतं ना सगळं? धर घे, मार मला. म्हणजे तू खूप मोठं डॉन बनशील. धर, ऐक ना. नाही नाही, धर घे, मार मला. ए पिल्लू ऐक ना. कोणाची आहे ग तू? हा, कोणाची आहे? बघू रे कोणाची आहे.
बाबा आपण हे शिकवलं का वगैरे दादा मी प्लीज तुमचे पाया पडते दादा माझी बहीण असं करण का वे झावडे याच्या संगले गोड लागतं का वय ग तुला म्हणजे आम्ही येडे यो शाना असं कुठं असतं का दादा आमचं असं काय नाही हो मग कसं आहे आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर आम्ही पण प्रेमाने करू मग हो दादा हे गॅरे आला दादा तोडा ना जरा प्लीज दादा त्याला सोडून तुला धरू का हा धरू तुला मोबाईल दे इकडं मोबाईल दे परत तू लवकरच ये टेक केअर Thank you.
संगी कुठे गेली का? तुझ्या शेतात नाही आली काल? काल आलती, सकाळपासून दिसलीस नाही मला. गेली असेल बोंबल्यात मायराला. हा तरी पण म्हणत होती बरं का मला. दोन तोळ केलं, दोन तोळ केलं. लय उड्या मारी जासन टांटाना. मग काय शिकली आहे ना बोंबल्यात हिंडती गावभर. तू दीप्या कुठे जातोय? हा गो बाया तुला सांगायची चाललं की झालं बाग दोन दिवस झालं. तू ए पळ तिकडं मरत बरी नाही घाण जा तिकडं. इच्छा बसली मर्या इच्छा अग मर ना तिकडं जा तिकडं. कोण असेल बाई करणार? काहीतरी वाटलं बायन बाईची जात आहे बाई येडी असू नाही त्याने काय गड्याला काय मऊ लागली म्हणजे झालं. असंच राहत बाई कोणचं ऐकत येईन कोणला सोडी ती दुनियासले वांगाळे अग असलं म्हणजे काय येड आली तिच्या बघ ना बाया. लाल आभाळ नितळ